बर किती झाले? 10 रुपये. अरे बापरे, काय झालं? असं पाकिट पाकिट घेतलं होतं ना निघताना? हो हो, आठवणीने घेतलं होतं मी. मी ते गाडीत ठेवलं होतं. पण नक्की घेतलं होतं का घरात? मला आठवतंय चांगलं. तुम्ही पाकिट घेतलं म्हणून मी पर्स नव्हती घेतली. आता आबा माफ करा मला. बुवा, माझं पाकिट दिसत नाही, बहुतेक गाडीत राहिलं. आमची गाडी बंद पडली आहे तिकडे. तुम्ही त्या हरिकाकांना ओळखता ना? हो. हा, तो माझाच बंगला. ते तुम्हाला उद्या आणून देतील, चालेल ना? बरं बरं. लवकर लवकर. काय ऍम्ब्युलन्स व्हायला झालं? एकदम 10 रुपये सुद्धा नाहीत आपल्याला. एक्झॅक्टली. बरं, तो माणूस ओळखीचा निघाला म्हणून बरं झालं. पाकिट मला कळत नाहीये. मलाही आश्चर्य वाटतं, किती पैसे होते ना त्याच्यामध्ये. हो, मी व्यवस्थित पैसे घेतले होते. चला. ओ, हे काय? टायर पंक्चर. अरे देवा, आता हेच व्हायचं राहिलं होतं का? काय करायचं? इथे दुसरं काही वाहन पण नाही, काही नाही, कसं जायचं आता? आता पायी चालत जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये. पायी एवढ्या लांब? आज सकाळपासून मी बघते काहीतरी गडबड आहे. आपण निघालो तेव्हा आपली गाडी बंद पडली, आता सायकलचा टायर पंक्चर झालाय. आपल्या मागावर तर कोणी. नका असा विचार करू. नाही, खूप अडथळे येत आहेत ना फार्म हाऊसवर पोचायला म्हणून म्हटलं. हरकत नाही, पण आपण पोचणार, अगदी व्यवस्थित पोचणार, काळजी करू नका. या माझ्याबरोबर, या जरा बघूया काही मदत मिळते का. बघूया. अरे बापरे, घाबरू नका बुवा. इथे कुठे काही वाहन मिळेल का वडगावला जायला? काय पाहुण आता या राजच्या वेळेला गाडी मिळणं म्हणजे कठीणच आहे. आमची सायकल पण पंक्चर झाली हो, काहीच गाडी दिसत नाही, काही नाही कुठे. काय त्रिजी, कोणीतरी येताना दिसतंय बघा. बैलगाडीच आहे. येस, देवासारखा भेटला रे बाबा. त्यांनी फक्त सोडलं पाहिजे. दादा, कुठे निघालात? वडगावला. आम्हाला सोडायला वडगावला? बसा ना, सोडतो की. देवच पावला. बर, माझी सायकल तिथे पंक्चर झाली आहे, ती ठेवाल का बैलगाडीत? हो हो, घ्या ना. बसा बसा. हॅलो, नाही असू. हा, बसा सावकाश. अडथळे आणले तरी काही उपयोग नाही. हे आपले बैल गाडीत बसून चालले. नाही, जरा वेळ द्या. फार्म हाऊस वरती दोघांना पोहोचू दे, मग बघाच मी काय करते ते. या या, आलं एकदाच हे फार्म हाऊस. तर हे आहे आपलं फार्म हाऊस. छान आहे, मोठं आहे, चांगलं. पण कोणीच दिसत नाहीये इथे. नाही, हरिकाका असतील. हरिकाका, हो हरिकाका, हरिकाका.
कमाल आहे. मी येतो तेव्हा नेहमी हरी काका बाहेर गेट पाशी आलेले असतात. आज आले कसे नाही? पण वरांड्यात आलो तरी कोणी नाहीये. हरी काका एक मिनिट, तुम्ही इथेच थांबा. तुम्हाला इथलं सगळं अनोळखी आणि शिवाय लाईट्स नाहीयेत. मी बघून येतो. हरी काका. रत्नपारखी आओ, रत्नपारखी इकडे इकडे. काय घाबरलात की काय? मी आणि घाबरणार? मी घाबरले म्हणून तुम्हाला हाक नाही मारली. तुम्ही म्हणाला होतात ना इथे मोबाईलची रेंज येते, मग हरी काकांना फोन करा ना. एक मिनिट, लक्षातच नाही आलं माझ्या. अरे रे 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 रे, बॅटरी डाऊन, बॅटरी डाऊन. चार्जर द्या जरा. बॅग्स नाहीये, चार्जर कुठून मिळणार? आणि इलेक्ट्रिसिटी आहे का चार्ज करायला? कसं नाहीत? कमाल आहे, काहीतरी गडबड आहे. एक मिनिट, मी जरा बघून येतो. इथे एक दरवाजा आहे. थंडी पण वाजते हो. हरी काका, हरी काका, हरी काका. हा हरी काका. कुठलाच दरवाजा उघडा नाहीये. हरी काका ओ देत नाहीये. माता काय प्रकारे काही कळत नाही. काय करावा? लाइट्स पण नाही आहेत. आता एवढ्या रात्री कुठे जायचं? नाही, काळजी करू नका. आपल्या फार्म हाऊसला मागे एक दरवाजा आहे, तिकडून जाऊन बघूया. कदाचित तो उघडा असेल. आणि तो हरी काकांचा भाचा पण इथे राहतो ना, तो असेल इथेच कुठेतरी असेल. मॅडम, प्रवास कसा झाला तुमचा? काही तरास बिरास काही झाला नाही ना? हा, या आपलंच घर समजा, आराम करा, बसा. गुंद्या झाली विचारपूस करून. पाणी मिळेल? पाणी पाणी. हा, आणतो आणतो आणतो. हे घ्या पाणी थंडगार. हे पण मीच ठेवायचं. हरी काका. हो हरी काका. वहिनी आबा. ओ मॅडम, ओ मॅडम, काय 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 झालं? काय मॅडम, मॅडम ते पैसे. पैसे पैसे पैसे. पण मॅडम हे एवढे पैसे? म्हणजे सर बाजूलो, बाकी काम झाल्यावर. मॅडम मला सांगा ना, आता मला काय काय काम करायचं? तेच, तुला काही एक काम करायचं नाही, हे तुझं महत्वाचं काम आहे. आणि आबांनी तुला काय आणायला पाठवलं तर त्यांना नाही म्हणायचं नाही, पण एकदा का गेलात तर दोन तीन तास फिरकायचं सुद्धा नाही. समजलं? नाही नाही. असं कसं म्हणेन मॅडम? इलेक्ट्रिसिटी नाही, पाणी नाही, जेवण नाही, कळलं? नाही. अरे नाही असं कसं म्हणेन मी? बघ, घरात काहीही नाहीये, ते तुला बाजारात पाठवतील. बाजारातून आल्यावर मला काहीही मिळालं नाही असं सांगून मोकळं व्हायचं? नाही नाही म्हणजे हो. काय चाललंय ह्याचं आल्यापासनं? कोणत्या? काय चाललंय तुझं आल्यापासनं? कुठल्याही गोष्टीला हो म्हणत नाहीस की नाही म्हणत नाही? शेंटलंय भारी आहे. कोणी मारलाय? मी मारलाय का? अरे बाबा, सेन्स राहू दे बाजूला, आधी कामाचं बोलूया का? तुम्ही कामाची चिंता सोडूनच द्या. मी आता आपल्या ठरल्याप्रमाणे रत्नपारखी साहेबांना भेटायला जाणार आहे, तेव्हा तुमच्या कामाची सुरुवात झालीच म्हणून समजा. गेल्या गेल्या आबा काहीतरी खायला मागतील. आबांना काहीतरी गुपचूप आणून दे. पण सासूबाईंना अजिबात देऊ नकोस. बहिणी उगाच काहीतरी काय बडबडताय का? आता आबांना काहीतरी आणून दिल्यावर आबा सासूबाईंना देणारच ना. ए तू इकडे उभा काय? जा चल लाग कामाला, चल लवकर. पुन्हा थांबलं पुन्हा. आता काय? तो शेंट मारायला द्या ना एकदा मला. हा बस, पुरे 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 दे. चल जा आता कामाला, चल जा. कसा आहे हा? करेल ना काम? नीट करेल. मजा येणार.
मला नेमकं माहिती नाहीये की आता प्रथमेश दादा आल्यावर काय होणार आहे, कसं होणार आहे. कोण आहे दादा? मी काय बाटली कुठे ठेवली? बरं बरं, मला एक गोष्ट सांग. मीरा कुठे? मीरा स्वयंपाकघरात आहे. नो प्रॉब्लेम, ती कामात आहे. बर बर, आता मी जाताना तू काय सांगितलंस? म्हणजे संशय येईल असं काही बोलला नाहीस ना रे बाबा? नाही हे बघ, म्हणजे मी ऍक्च्युली त्याला असं आपलं सांगता सांगताच सांगितलंय रे नुसतं. काय त्याला मी असं सांगितलंय की आपल्या कंपनीच्या काही एम्प्लॉईजचे रिक्रुटमेंट फॉर्म्स बघायचे आहेत, तर त्याच्यासाठी म्हणून ये तू. फाईन, काही प्रॉब्लेम नाही होणार. पटकन बाटली दे. कोण आहे? अरे मी आहे दादा. ये ही फाईल आहे, त्याच्यात ते फॉर्मॅट्स आहेत, ते एकदा जरा बघून घे सगळे व्यवस्थित. ठीक आहे. तुला कॅशचा काही फोन वगैरे आला का? नाही, कॅशचा नव्हता काही फोन आला. अरे मलाही काही नाही आला रे अभिलाषाचा फोन. बरं आहे ना, मग खरंच कठीण आहे. विघ्नेश आला? विघ्नेश, तुझं खरंच कामात लक्ष नाही आहे. विघ्नेश आला? नाही दादा, असं कसं होईल? माझं कामात लक्ष नाही असं कसं होईल? काय आहे? काय नाही, काही नाही. हा ऋषी रे. ऋषीचं काय? त्याचं काहीच नाहीये. तू ती फाईल बघ ना. अरे पण याच्यात काही नाहीये. तू बघते ते. थांब, मी सांगतो तुला. तू एक काम कर, त्या याच्यात आता जरा पुढे नाही, मागे पुढे मागे. हा नाही दिसत आहे ना विघ्नेश. एक तर माझी चुपायची वेळ झाली आणि तुमचं काहीतरी चाललंय रे. काय विघ्नेश, तू पण ना. हे तुझ्यासाठी. काय ना दादा, बाहेर खूप थंडी आहे ना. हो म्हणलं, या थंडीमध्ये जरा तुझ्या घशाला शेक मिळाव आणि एक तुला असं रिलॅक्स होता यावं, एन्जॉय करता यावं म्हणून हे सगळं आणलंय. काय झालं? तब्येत ठीक आहे ना तुझी? उत्तम आहे. तुला श्वास लागलाय, एन्जॉय वगैरे बोलायला. तू आधी इथे बस ना, आराम. त्याला बसव रे. पण तो फॉर्म बघ, तुला बरं वाटेल रे. तू हे काय? हा सफरचंदाचा अर्क आहे. माझा एक मित्र आहे, तो परवा सिंगापूरला गेला होता. तो म्हणाला हे प्यायल्याने थंडीच्या दिवसात ते काय रे, रक्ता मिश्रण चांगलं होतं. आम्ही पण घेतो. हे पटकन ना, लाग तयारीला. ठेवलं ऋषी. काय झालं? मला काहीतरी गडबड वाटते. चल. हो अरे बघ ना, म्हणजे मी ना या आधी दोनदाच प्यायलोय, पण हिचा वास ना काहीतरी वेगळा येतोय. अरे फॉरेनची असेल या. अरे हो हो हो, बरोबर. माझा मित्र मला म्हणाला होता मग इम्पोर्टेड आहे. झालं का तुला खरं सांगू? काय मला तरी ना याचं जाम टेन्शन आलंय रे. अरे आता टेन्शन कसलं यार? अरे टेन्शन कसलं म्हणजे काय? म्हणजे बघ ना त्याचं काय चाललंय. तो फक्त ग्लास बघतोय, हुंगतोय, ग्लास बघतोय, हुंगतोय. मी मला नाही वाटत तो घेई. अरे मी त्याला सांगितलंय यार काय म्हणून, तो का नाही घेणार? तू नुसती चर्चा करणार का? चल घे. पण आपण घेऊया का? हो चल चल, आपण त्याला घ्यायचं. दादा, हे दादा घेतलीस? घेतलीस नाही, घेतलास. सफरचंदाचा अर्क आहे ना तो? तो फक्त अर्क नव्हता. मग म्हणजे त्यात थोडीशी मिक्स होती. काय ती आपली दारू? दारू? हो सॉरी, आम्हाला वाटलं आज घरी कुणी नाही तर एन्जॉय करावं थोडस म्हणून हे असं. सॉरी विघ्नेश. अरे ऋषा लहान आहे, पण तुला अक्कल नाही का दादा? अरे कधीतरी काय पाहताय का माझ्याकडे? हा
एक महिना फार्म हाऊस वर आलो नाही तर काय अवस्था करून टाकली फार्म हाऊसची खरंच. अरे गोविंदा, अरे तुला माहिती होतो ना आम्ही इथे येणार आहोत. नाही हरी काकांना बरं नाहीये म्हणून ते गावी गेलेत हे मी समजू शकतो. हरी काका का नाही रे काका हरी काका हरी काका त्यांना बरं नाहीये म्हणून ते गावी गेलेत हे मी समजू शकतो. पण तू तयारी का नाही करून ठेवलीस? दादा कमे विघ्नेश काय काही काम होत का तुझं आमच्याकडे? खायला हवंय काही आम्हाला? नाही नाही अजिबातच नाही. हो नाही नकोय नकोय. हा ओके. पण मीरा आम्हाला अरे आम्ही येणार आहोत हे माहिती होतं ना तुला? हा मग तयारी का नाही केलीस? नाही. अरे नाही म्हणजे का नाही केली तेच मी तुला विचारतोय. ही सरलो घसरलो. नाही म्हणजे बागेत काम करत असताना पाय घसरून पडलो. अंगाला थोडं लागलं म्हणून थोडा टाइम विश्रांती घेतली. हा हे समजो सकाळी घडलं पण डोळं उघडलं ना तेव्हा रात झाली वाटती. पुरे 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 पुरे. एक महिना बिल नाही भरलं तर लाईट काढून टाकतात हे काही मला पटत नाहीये. साहेब साहेब मी एक काम करतो. काय? आधी जाऊन लाईट का गेली याचा तपास करीतो आणि येताना बाजारात जाऊन भाजी घेऊन येतो आणि तुम्हाला मस्त पैकी गरमागरम जेवण करून देतो. ठीक आहे पण उशीर करू नकोस. शिरा सकाळी करून देतो ना गरमागरम. हा शिरा नाही रे बाबा उशीर. ऊ शीर करू नकोस लवकर परत ये. उशीर नको. हा ये परत लवकर. हा आणि जाताना दरवाजा लाव. दरवाजा लाव. तू दरवाजा लावून घे. मी दरवाजा लावून घे. कामाला लाग. आता कामाला लाग. अरे तू कामाला लाग. मी कामाला लाग. खूपच थंडी आहे इथे. साहेब अंडे आणून देऊ? काही नाही तू जा. गायत्रीजी तुम्ही अजिबात काळजी करू नका. एकदा यांनी सगळं सामान आणलं ना की सगळ्या गोष्टी मार्गाला लागतील. काय झालं रत्नपारखी? तुम्हाला इथे परफ्यूमचा वास येतोय. परफ्यूमचा? त्या गोंधणी लावला असेल. लेडीज परफ्यूम आहे. अहो लेडीज का जेंट्स त्याला काय कळतंय? नाही आपली काशी वापरते ना ते परफ्यूम आहे. सासूबाई नमो.